हाय गायज वेलकम बॅक टू डबकेमिया इन टुडेज सेशन वी विल बी डिस्कसिंग अबाउट द सिक्स्थ लेसन ऑफ युअर इलेवन स्टेट केमिस्ट्री विच इज रिडॉक्स रिॲक्शन आजचा लेक्चरमध्ये आपण एक ट्राय करू की एका तासाच्या आतमध्ये हा अख्खा लेसन आपण कवर करतोय खूप छोटासा आणि इझी लेसन आहे खूप काही जास्त पॉईंट्स नाही आहेत हार्डली चार पॉइंटबद्दल डिस्कस करायचे त्यापैकी पण मोस्ट ऑफ द तुम्ही मोस्ट ऑफ द पॉईंट्स तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत जसं की इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनच्या अंडर आपण थोडंसं डेफिनेशनबद्दल डिस्कस करणार आहे अबाउट रिडॉक्स रिॲक्शन्स देन वी विल हॅव अ कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन नंबर फॉलोड बाय बॅलन्सिंग विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ दिस चैप्टर अँड लास्टली एक ॲप्लिकेशन आहे छोटंसं रिडॉक्स रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणून ह्याचं डिटेल वर्क जे आहे ते आपण नेक्स्ट इयर ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये इन फिफ्थ लेसन स्टडी करतो विच इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री ठीक आहे सो so, इथे थोडीफार आपण त्या चॅप्टरची एक इंट्रोडक्टरी कन्सेप्ट स्टडी करणार आहे ठीक आहे चला स्टार्ट करूया विथ द फर्स्ट पार्ट विच इज इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन्स ऑफ केमि रिडॉक्स रिॲक्शन ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज रिडॉक्स रिॲक्शन तर रिडॉक्स रिॲक्शन इज द कॉम्बिनेशन ऑफ टू रिॲक्शन्स विच आर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन दोन्ही सायमल्टेनियसली होते दोन्ही एकमेकांबरोबर होतंय राईट सो सच रिॲक्शन आर कॉल्ड एज रिडॉक्स रिएक्शन नव्ह व्हॉट इज ऑक्सिडेशन व्हॉट इज रिडक्शन तर ऑक्सिडेशनची तुम्हाला एकदम बेसिक डेफिनेशन एक माहीत असते विच इज कॉल्ड ॲज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ओके तुम्हाला ह्या सगळ्या डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी एक डेफिनेशन लक्षात ठेवायचे विच इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऍडिशन ऑफ ऑक्सिजन काय असतं दॅट इज युअर ऑक्सिडेशन नऊ सिन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन तर ऑक्सिजन ज्या साईडला असतो बघा पिरिक टेबल जर तुम्ही बघितलं पिरिक टेबल जर बघितलं तर ऑक्सिजन येतो राईट साईडला आणि राईट साईडला आपल्याकडे असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस सो जस्ट लाईक ऑक्सिजन ऑक्सिजन सारखंच इलेक्ट्रो निगेटिव्ह इलेमेंटची ॲडिशन जी असेल दॅट विल बी ऑल्सो टर्म ॲज ऑक्सिडेशन बघा मी काय सांगतोय ऑक्सिजन राईट साईडला आहे आणि राईट साईडलाच आपल्याकडे असतात इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्पेसिस इलेक्ट्रो स्पेसेस स्पेसिस असतात त्यामुळे जसं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन असतं तसंच ऍडिशन ऑफ एनी इलेक्ट्रो निगेटिव्ह दैट दॅट विल बी ऑल्सो टर्म ॲज ऑक्सिडेशन फॉर एक्झाम्पल बघा आपण घेतला एच टू आणि त्याच्यावर मी ऍडिशन केली ओ ची तिथून मिळाला मला एच टू ओचं तर इथे काय म्हणू शकतो मी की हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिडाईज झालाय का ऑक्सिडाइज झालाय कॉज ऑक्सिजनची ऍडिशन केली आहे सेम वे एच टूवर मी ऍड केला सी एल टू सी एल टू विच इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्पेसिस इथून बनतो आपल्याकडे एच सी एल सो दॅट इज अल्सो टर्म ॲज ऑक्सिडेशन प्रोसेस ठीक आहे आता ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला इकडे असतात आपले हायड्रोजन हायड्रोजन असतो ऑर इज त्यांना म्हणू आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पेसेस ठीक आहे सो इकडच्याची राईट साइडची ॲडिशन होती तो लेफ्ट साइडचं काय असणार आहे दॅट इज रिमूव्हल ॲडिशन ऑफ ऑक्सिजन तर रिमूवल ऑफ हायड्रोजन ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव इलेमेंट तर रिमूवल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेमेंट दॅट इज युअर ऑक्सिडेशन ओके अँड लास्टली द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ते पण तुम्ही ह्याच्यावरून लक्षात ठेवू शकता बघा ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजनची टेंडन्सी काय असते टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन ऑक्सिजन काय करतो इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करतो सिन्स इलेक्ट्रॉनला ऑक्सिजन ऍक्सेप्ट करतोय तर मग दुसऱ्या स्पेसिसने काय केलं पाहिजे जिचं ऑक्सिडेशन होतंय तिने काय केलं पाहिजे देअर शुड बी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ठीक आहे वेळच आता रिडक्शन बघा रिडक्शन एक्झॅक्टली ऑपोजिट इकडे जर एखाद्या स्पेसिसचं ॲडिशन आहे तर इकडे रिमूवल जसं की ऑक्सिजनला इथे ॲड करतो आपण तर मग इथे काय असणार आहे इकडे असणार आहे रिमूवल ऑफ ऑक्सिजन इकडे आहे ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्ह स्पेसिस इकडे असेल रिमूवल ऑफ इलेक्ट्रो निगेटिव्ह स्पेसिस सेम वे इकडे ऑक्सिडेशनमध्ये वी हैव रिमूवल ऑफ हायड्रोजन तर रिडक्शनमध्ये वी हैव ॲडिशन ऑफ हायड्रोजन ओके इकडे आहे रिमूवल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पेसिस देन वी हॅव एडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्पेसिस इकडे आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन देन ही वी कॅन से इट ॲज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन धीज आर युअर बेसिक डेफिनेशन्स ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन विच आर गोइंग टू हेल्प अस टू आयडेंटिफाय द रिडॉक्स रिएक्शन आपल्याला जनरली एक क्वेश्चन असतो आउट ऑफ फॉलिंग विच वन विल ॲक्ट एज रिडॉक्स रिॲक्शन कोणती रिॲक्शन आहे ती ॲज अ रिडॉक्स रिॲक्शन वर्क करेल तो त्यासा वर्क तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं तुम्हाला ह्या डेफिनेशन्सवर वर्क करायचं असतं यू हैव टू जस्ट आयडेंटिफाय इफ वी हॅव एनी स्पेसिज जिचं ऑक्सिडेशन होतंय इफ वी हॅव एनी स्पेसिस जिचं रिडक्शन होतं आहे तर ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही गोष्टी होत असतील एकाच रिॲक्शनमध्ये होत असतील देन इट इज टर्म ॲज रिडॉक्स रिएक्शन ओके रिडॉक्स रिएक्शन मध्य रेड स्टैंड्स फॉर रिडक्शन एंड दिस ऑक्स स्टैंड फॉर ऑक्सिडेशन ओकेज युअर डेफिनेशन ऑफ ऑक्सीशन एंड रिडक्शन नीथ विथ दैट वी हैव अनदर डेफिनेशन कॉल दर ऑक्सिडाइजिंग एजेंट एंड रिडक्ट ऑर रिड्यूसिंग एजेंट बगा ऑक्सिडायझिंग एजंट रिड्यूसिंग एजंट काय एखादी रिॲक्शन होती आपल्याकडे ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन होते आहे ठीक आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतंय सो ह्या केसमध्ये इथे बघा एक एक्झाम्पल म्हणून मी घेतो लेट से वी हॅव सी आर टू ओ सेवन प्लस एसओ थ्री टू मायनस एक जनरल रिएक्शन आहे तिथून म्हणतोय सी आर थ्री प्लस प्लस एसओ फोर टू मायनस एसओ फोर थ्रू माय टू मायनस ओके आता इथे बघा इथे सीआर जो आहे सीआर जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी झालाय आहे इज लॉस ऑफ ऑक्सिजन सो हा काय झाला ह्याचं ह्या इथे झालं आपलं ऑक्सी सॉरी इथे झालं आपलं रिडक्शन सिन्स लॉस झालं आहे ऑक्सिजनचा लॉस झाला आहे सो हे झालं आपलं रिडक्शन सायमल्टेनियसली इथे वी कॅन ऑब्झर्व सल्फरमध्ये देर इज गेन ऑफ ऑक्सिजन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन सो हे काय झालं हे झालं आपलं ऑक्सिडेशन राईट ओके तर आता हे होता ना बघा वी हॅव स्पेसिस ज्यांचं काय होतंय ज्यांचं ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन होतंय बघा सी आर टू ओ सेव्हन जो आहे त्याचं काय झालं त्याचं रिडक्शन झालं आता जेव्हा सी आर टू ओ सेवनचं रिडक्शन होत आहे तेव्हा आपला क्रोमियम काय करतोय क्रोमियम ऑक्सिजन लूज करतोय आणि जो क्रोमियमने ऑक्सिजन लूज केलाय तोच ऑक्सिजन तो काय झालाय बघा तर सल्फरने गेन केलाय राईट right. सल्फरने काय केलंय गेन केलाय so because of what we can say because of cr cr is responsible see what i am saying cr is responsible responsible for oxidation oxidation of sulfur yes you will agree with this that cr is responsible for oxidation of sulfur सो काय झाला इथे सी आर सी आर झाला आपला ऑक्सिडायझिंग एजंट सी आर झाला आपला ऑक्सिडायझिंग एजंट जो काय करतोय धिस इज द सबस्टन्स विच ऑक्सिडाइज अदर काय आहे हा सबस्टन्स द सबस्टन्स विच ऑक्सिडाइज अदर अँड इट्स सेल गेट्स रिड्यूस स्वतः रिड्यूस होतोय आणि दुसऱ्याला काय करतोय ऑक्सिडाइज करतोय तो झाला ऑक्सिडायझिंग एजंट सो इथे सी आर टू ओ सेव्हन काय झाला माझा तो झाला माझा ऑक्सिडाइजिंग एजेंट साइमलटेनिअसली तुम्हें बू शकता कि सल्फर जो आहे बगारे, है बग रे सल्फर ऑक्सिडाइज सल्फर ऑक्सिडाइज कसा है सल्फर ने ऑक्सिजन गेन के लिए आता सल्फर सीन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजन गेन करते क्रोमीयम का इलेक्ट्रॉन ऑक्सिजन लूज करना है तो मैं इधे दैट सल्फर इज रिस्पॉन्सिबल सल्फर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिडक्शन

रिड्युसिंग एजंट आता त्याच्यामध्येच बघा इथे खाली एक डेफिनेशन ॲड केलेली आहे ही ही आपली आता थ्रू आऊट द बनणार आहे ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ज्याच्यामध्ये वी आर गोईंग टू इंट्रोड्यूस अ टर्म कॉल ॲज ऑक्सिडेशन नंबर होपफुली आत्तापर्यंत क्लिअर असतील तुम्हाला डेफिनेशन तर वी विल प्रोसीड विथ ऑक्सिडेशन नंबर सी वन शॉर्ट व्हिडिओ आहे वन शॉट व्हिडिओ असल्यामुळे मी हे सेम कन्सेप्ट रिपीट करत नाही बसणार रेकॉर्डिंग आहे यू कॅन गो बॅक वॉच इट अगेन अगेन अँड अगेन अंटील युअर कन्सेप्ट गेट क्लिअर जोपर्यंत आपली हंड्रेड पर्सेंट कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही आहे नुसतं बघून नाही काढायचं व्हिडिओ आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे ओके चला आपण पुढे जाऊया कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन नंबरने बघा आता ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर इट इज बघा काय म्हणतोय आपण ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन इलेमेंट इन अ कंपाऊंड या ऑक्सिडेशन नंबर ऑफ इलेमेंट इन अ कम्पाऊंड इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज इट इज डिफाईन ॲज नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज म्हणजे काय बघा पहिलं तर हे समजून घ्या की इलेक्ट्रिकल चार्जेस काय असतात आणि इलेक्ट्रिकल चार्जेस कशामुळे येतात ती इलेक्ट्रिकल चार्जेस येतात ड्यू टू डिफरन्स इन नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन एखादी स्पेसिस असेल ज्याच्यामध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स सेम आहेत ठीक आहे प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स सेम आहेत फॉर एक्झाम्पल बघा हायड्रोजन घेतला मी हायड्रोजनमध्ये देर इज वन प्रोटॉन वन इलेक्ट्रॉन ठीक आहे सो त्यामुळे हायड्रोजन वरती चार्ज काय बनेल चार्ज विचारला तर देर इज नो चार्ज ओके नो चार्ज बट समजा मी या हायड्रोजनमध्ये इफ आय ॲड वन इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन मी ॲड केला तर काय होणार आहे इथे बनणारे वन प्रोटॉन अँड नाऊ वी विल हॅव टू इलेक्ट्रॉन नाव ड्यू टू धिस हायड्रोजन विल गेट मायनस वन चार्ज मायनस वन चार्ज सेम वे समजा मी हायड्रोजन मधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर इथे बनणार आहे आपल्याकडे वन प्रोटॉन झिरो इलेक्ट्रॉन अँड धिस विल लीड टू प्लस वन चार्ज दिस विल लीड टू प्लस वन चार्ज ओके नाव यू कॅन सी स्थिन्स प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम नाही आहेत तर इथे काय येतोय बघा इथे चार्ज येतोय अँड धिस इज धिस इज अवर इलेक्ट्रिकल चार्ज ठीक आहे इलेक्ट्रिकल चार्ज तर बघा मग ऑक्सिडेशन नंबर इन शॉर्ट काय सांगतोय आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काय सांगतोय तर एखाद्या कंपाऊंडमध्ये एखाद्या कंपाऊंडमध्ये जे काही इले इलेमेंट्स आहेत जे काही ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस अँड गेन किती आहे लॉस अँड गेन okay, है इलेक्ट्रॉन का लॉस एंड गेन ठीक है ओके दैट इज युअर दैट इज युअर ऑक्सीडेशन नंबर इलेक्ट्रॉन का लॉस कि इलेक्ट्रॉन का गेन किए जिथुन समझते हे ज्या नंबर वरु समय दैट इज टर्म ऐस ऑक्सिडेशन नंबर ओके इन सीम्पलेस्ट वर्ड दैट्स अ कन्सेप्ट फॉर एक्जाम्पल बनएसएल है मेरा क्या ठीक है एनएसएल एक एक्सम्पल घू नाऊ एन ए सी एल सगळ्यांना माहिती आहे एन सी एल कसा बनतो तर सोडियम जो आहे सोडियम लूज वन इलेक्ट्रॉन टू फॉर्म एन ए प्लस अँड सी एल जो आहे मी इथे हाफ ऑफ सी एल टू लिहितो आहे ढिनामागचं रिझन तुम्ही आत्ता इग्नोर करा सी एल जो आहे इट इज गोइंग टू ॲक्सेप्ट दॅट वन इलेक्ट्रॉन अँड इट विल फॉर्म सी एल मायनस करेक्ट सी एल मायनस तर बघा आता इथे मी एन एसाठी ऑक्सिडेशन नंबर काय सांगणार आहे एन एसाठी बोलणार आहे ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू प्लस वन अँड सी एल साठी सांगणार आहे मायनस वन करेक्ट नाउ धेस नंबर धीज आर युअर इलेक्ट्रिकल चार्जेस अँड इलेक्ट्रिकल चार्जेस इज ऑक्सिडेशन नंबर सो आता बघा इलेक्ट्रिकल चार्ज काय सांगतोय आपल्याला एन एला प्लस वन जेव्हा मी देतो आहे तेव्हा तो प्लस वन काय इंडिकेट करतो आहे तर एन एमधून सोडियममधून देर इज लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन ठीक आहे वेर या सी एलसाठी सी एल साठी देर इज गेन ऑफ वन इलेक्ट्रॉन ओके सो बेसिकली ओवरऑल ऑल वी गेट टू नो लॉस इन इलेक्ट्रॉन अँड गेन इन इलेक्ट्रॉन सो समजून घ्या जर आपल्याकडे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर असेल पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर असेल तर इट विल इंडिकेट दॅट देअर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इफ वी हॅव निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर देन इट विल इंडिकेट द गेन ऑफ इलेक्ट्रॉन वॅलन्सी आणि ऑक्सिडेशन नंबर ह्यातला हाच एक मेजर डिफरन्स आहे बॅलन्सीमध्ये आपल्याला फक्त इतकंच समजतं की एखादी स्पेसिफ किती बॉन्ड बनवतीये और त्याच्यामध्ये किती बॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत बट ते गेन करू शकतोय और लूज करू शकतोय हे आपल्याला बॅलन्सीमधून नाही समजत हे कुठून समजतं हे समजतं आपल्याला फ्रॉम ऑक्सिडेशन नंबर ओके ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे तर दॅट कॅन बी पॉझिटिव्ह दॅट कॅन बी निगेटिव्ह और इव्हन दॅट कॅन बी झिरो ॲज वेल झिरोसुद्धा असू शकतो झिरो असेल तर काय ऑक्सिडेशन नंबर झिरो आहे म्हणजे काय ध्येर इज

तर तो करण्यासाठी वी आर गोईंग टू अप्लाय सर्टन सेट ऑफ रूल्स एक छोटेसे रूल्स आहेत जे लक्षात ठेवायचे त्यापैकी पहिला रूल बघा काय पहिला रूल, का रूल आहे एकदम सिंपल असा फॉर इलेमेंटल स्टेट ऑर नॅचरल स्टेट त्याला म्हणतो आपण नॅचरल स्टेट ऑर वी कॅन कॉल इट ॲज अ प्री स्टेट प्री स्टेट ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर असतो ऑल्वेज इक्वल टू झिरो ऑल्वेज रिमेंबर फॉर फ्री स्टेट नॅचरल स्टेट ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे तो असणार आहे झिरो आता बऱ्याच जणांना क्वेश्चन असेल सर कसं आयडेंटिफाय करायचं की एखादी स्पेसिस नॅचरल स्टेटमध्ये आहे की नाही आहे तर ते पण सिम्पल आहे बघा काय फाईन करायचं आहे तुम्हाला आयडेंटिफाय कसं करायचं आहे बघा तर यू जस्ट हॅव टू चेक फॉर कॅपिटल लेटर कॅपिटल लेटर ओके आणि कॅपिटल लेटर सिंगल असेल एकच कॅपिटल लेटर असेल प्लस नो चार्ज देर इज नो चार्ज ओके ऑल्वेज रिमेंबर इरिस्पेक्टिव्ह रिस्पेक्टिव ऑफ ॲटॉमिसिटी बघा मी काय म्हणतोय की कि किती ऍटम्स आहेत दॅट डझंट मॅटर इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲटॉमिसिटी म्हणजे किती ऍटम्स आहेत दॅट डझंट मॅटर वी हॅव सिंगल कॅपिटल लेटर म्हणजे काय एकच टाईपचा ऍटम आहे सेम टाईपचा ॲटम आहे आणि देर इज नो चार्ज इफ देर इज नो चार्ज देन ऑक्सिडेशन नंबर झिरो घ्यायचा बघा एक्झाम्पल म्हणून दोन तीन करू एच टू आहे माझ्याकडे सिंगल अल्फाबेट दोन ॲटॉमिसिटी आहे डझन मॅटर ऑक्सिडेशन नंबर इज झिरो थ्री घेतला ॲटॉमिसिटी थ्री आहे सिंगल कॅपिटल लेटर आहे तर ऑक्सिडेशन नंबर अगेन झिरो नेक्स्ट इफ आय टेक ए बघा अल्फाबेट दोन आहेत आता अल्फाबेट दोन आहेत बट कॅपिटल अल्फाबेट एकच आहे देर इज नो चार्ज डोक्यावरती काही नंबर पण नाही आहे साईन पण नाही आहे ओके okay? तो अगेन ऑक्सिडेशन नंबर विल बी झिरो इफ आय टेक एस एट सिंगल अल्फाबेट कॅपिटल आहे ॲटॉमिसिटी एट आहे डझन मॅटर ऑक्सिडेशन नंबर असणार आहे झिरो ठीक आहे हा इतका सिम्पल असा फर्स्ट रूल आहे सेकंड रूल काय आहे सेकंड रूल आहे अबाउट द मोनो ॲटॉमिक स्पेसिस सी मोनो मोनो स्टँड फॉर सिंगल मोनो ॲटॉमिक स्पेसिस काय असतात ज्यांच्यामध्ये देर इज सिंगल ॲटम एकच ॲटम आहे सो फॉर मोनो ॲटॉमिक स्पेसिस ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू चार्ज ऑन इट जर मोनो ॲटॉमिक स्पेसिस असेल तर त्या मध्ये ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे तो असणार आहे चार्ज आता बघा ह्या एच टू मोनो ॲटॉमिक आहे का नाही ओ थ्री yes, आहे S8, नाही है. Fe का नाही एफी आहे एसेट नाही करेक्ट तुम्ही असं एफी का तर मध्ये आणि एकच कॅपिटल लेटर आणि सिंगल आयटम आहे तो सिंगल आयटम आहे ठीक आहे सो तो काय झाला मोनो ॲटॉमिक झाला फॉर एक्झाम्पल आता बघा मी लिहिलं सीयू टू प्लस मोनो ॲटॉमिक आहे तर मग ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू चार्ज सो झाला प्लस टू ई थ्री प्लस मोनो ॲटॉमिक आहे सिंगल वरती चार्ज आहे तो त्या चार्ज इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर सी एल मायनस अगेन मोनो ॲटॉमिक आहे ऑक्सिडेशन नंबर विल बी इक्वल टू मायस वन होपफुली लक्षात येत आहे फॉर मोनो एटॉमिक फेसिस ऑक्सिडेशन नंबर इक्वल्स चार्ज ऑन इट ओके थर्ड वन बघा थर्ड वन इज फॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन नऊ ऑक्सिजन जो आहे त्याची जनरल ऑक्सिडेशन स्टेट असते आपल्याकडे इक्वल्स मायनस टू जनरली ऑक्सिजन आला की ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय घ्यायचा आहे ऑलवेज यू हैव टू टेक मायनस टू एक्सेप्ट फ्यू एक्सेप्शन्स एक दोन एक्सेप्शन्स आहेत फक्त काय काय एक्सेप्शन्स आहेत तर बघा ग्रुप वनच्या केसमध्ये एक एक्सेप्शन असणार आहे आणि दुसरं असणार आहे विथ फ्लोरिन हे काय तर जेव्हा ऑक्सिजन ऑक्सिजन ॲटम आहे आपला जेव्हा ऑक्सिजन ॲटम ग्रुप वनला बाउंड होतोय ठीक आहे ग्रुप वनला बाउंड होतोय तेव्हा एवढं समजून घ्या की ग्रुप वन जे आहेत ना त्यांची ऑक्सिडेशन स्टेट असते ऑलवेज प्लस वन आणि एफ जो आहे फ्लोरिन त्याची ऑक्सिडेशन स्टेट घ्यायची असते ऑलवेज मायनस वन राईट नाओ ऑक्सिजनचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो त्यानुसार वॅडी होणार आहे होपफुली झेपताय तुम्हाला की ग्रुप वन प्लस वन घेतला आणि फ्लोरीन जो आहे तो मायनस वन घेतला त्यानुसार आपला जो काही मेटर असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल वॅडी करेल फॉर एक्झाम्पल मागे असं दिलंय एन ए टू ओ टू एन ए टू ओ टू तर इथे इफ यू ऑब्झर्व सोडियम जो आहे तो मी काय घेणार आहे प्लस वन आणि त्यामुळे मला ऑक्सिजन काय घ्यावं लागेल ऑक्सिजन घ्यावं लागेल मायनस वन ऑक्सिजन घ्यावा लागेल मायनस कॉज ओव्हरऑल मला बॅलन्स आहे त्यासाठी आपण नेक्स्ट रूल पण बघणार आहे राईट सो बघा समजून घ्या ऑक्सिजन जनरली इट इज गोइंग टू शो मायनस टू एज ऑक्सिडेशन स्टेट बट विथ मायनस टू मायनस टू बरोबर तो काय करेल इट कॅन शो मायनस वन मायनस हाफ मायनस वन बाय थ्री मायनस टू पण दाखवणार आहे ना इथे मायनस टू पण दाखवणार आहे विथ दॅट ह्या ऑक्सिडेशन स्टेट मिळणार आहेत विथ ग्रुप वन आणि फ्लोरिन बरोबर वी कॅन हॅव प्लस वन आणि प्लस टू फ्लोरीन बरोबर काय असतील प्लस वन अँड प्लस टू इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे ओ लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा ऑक्सिडेशन नंबर बघतोय ना ऑक्सिडेशन नंबर तेव्हा आपण काय ॲझ्युम करतो की जो काही इलेमेंट आहे आपला दॅट इलेमेंट हॅज अंडरगॉन कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इथे एक अझम्शन असतं अझम्पन काय असत इज कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आता कोव्हॅलन मॉलिक्युलमध्ये ही अशी कंडिशन नसते खरी तर नसते पण हे अजम्प्शन आहे की कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झालंय ठीक आहे हे आपल्याला एझ्युम करून चालायचं असतं सो दो कोलन कंपाऊंड असेल तरी आपण असा ॲझ्यूम करणार की कोणीतरी इलेक्ट्रॉन दिलेत कोणीतरी इलेक्ट्रॉन घेतलेत ओके राईट बघा नेक्स्ट रूल बघू आपण तीन रूल बघितले आता चौथा रूल चौथा रूल आहे अबाउट ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन अगेन व्हेरी व्हेरी सिम्पल हायड्रोजन जो आहे मेनली तीन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो मायनस वन झिरो आणि प्लस वन मायनस वन कधी दाखवणार जेव्हा तो इलेक्ट्रॉनला गेन करतोय बघा मी सांगितलं तुम्हाला निगेटिव्ह म्हटलं की तो इलेक्ट्रॉनला काय करतोय गेन करतोय तर हे कधी जेव्हा तो मेटल बरोबर कंबाइन होईल ओके जर आपला हायड्रोजन मेटल बरोबर कंबाइन झालाय तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट घ्यायची मायनस वन एज प्लस वन कधी जेव्हा तो इलेक्ट्रॉन लूज करेल ठीक आहे सो इट इज विथ नॉन मेटल जर तो नॉन मेटल बरोबर कंबाइन झालाय तर काय घेणार आपण प्लस वन आणि मी या दोघांच्या मध्ये मेटल ऑड घ्यायचा का नाही विथ इट सेल्फ स्वतः बरोबर जर कंबाइन झालाय तर तो काय झाला झिरो फॉर एक्झाम्पल बघा मी समजा घेतलं एन एच एन एच इथे घेतो एच टू दॅट इज एच एच आणि इथे घेऊ आपण एच सी एल तर आता इथे फर्स्ट केसमध्ये मेटल बरोबर कंबाइन झालाय सो त्याची ऑक्सिडेशन स्टेट इथे घेणार आहे आपण मायनस वन स्वतःबरोबर कंबाईन कंबाइन आहे सो झिरो आणि नॉन मेटलबरोबर कंबाइन झालाय सो प्लस वन दॅट इज अबाउट युअर ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन नेक्स्ट वन फिफ्थ वन इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन हॅल्डोजनचे ऑक्सिडेशन नंबर ग्रुप नंबर सेवन्टीन तर हॅलोजनचे ऑक्सिडेशन नंबर जे असतात जनरली जनरल ऑक्सिडेशन स्टेट जे आहे दॅट इज मायनस वन इट इज मायनस वन करेक्ट ही मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट आहे बट विथ दॅट तो काय काय दाखवणार आहे बघा झिरो प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह अँड प्लस सेवन ह्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवल्या जाणार आहेत पण ह्या कधी दाखवल्या जाणार आहेत ह्या दोन कंडिशनला दाखवल्या जातात एक इंटर हॅलोजन कंपाऊंड जेव्हा आपल्याकडे इंटर हॅलोजन म्हणजे काय हॅलोजन मध्येच कंपाऊंड असतात आणि सेकंड जेव्हा हॅलोजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात हॅलोजन काय आहेत ऑक्सिजन बरोबर कंबाइन होत आहेत ओके सो फॉर सच सिनॅरिओ ह्या कंडिशनला विथ मायनस वन मायनस वन बरोबर आपल्याकडे झिरो प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह आणि प्लस सेवन पण ऑक्सिडेशन स्टेट असू शकतात आता इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे डाउन करण्याचा की फ्लोरिन जर असेल तर फ्लोरिन वोन्ट शो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट तो काय दाखवणार आहे एक तर मायनस वन और झिरो ठीक आहे क्लोरीन काय काय दाखवेल मायनस वन ऑर झिरो आणि ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत दिज आर फॉर क्लोरीन ब्रोमिन अँड आयोडीन ह्या क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीनसाठी ॲप्लिकेबल आहेत ऑल राईट सिक्स वन तर सिक्स वन काय आहे द सम ऑफ सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑर ऑक्सिडेशन नंबर जे काही आहेत सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इन मॉलिक्यूल ऑर आयन इक्वल्स चार्ज ऑन इट ठीक आहे फॉर एक्झाम्पल बघा काय म्हणतोय समजा माझ्याकडे असेल एम एन ओ फोर मायनस तर इथे मी काय म्हणेन ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन प्लस फोर इन टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन हे जे काही ॲडिशन आहे दॅट विल कमआउट टू बी मायनस वन यांची ॲडिशन केली ऑक्सीडेशन नंबर दैट विल बी इक्वल टू चार्ज जो का ही चार्ज अच्छे अजू एक एक्साम्पल समझा इच टू एसो फोर मॉलिक्यूल है देर इज नो चार्ज ऑन इट मैं इधे ऑक्सीडेशन नंबर ऑफ हाइड्रोजन इंटू टू प्लस ऑक्सीडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस ऑक्सीडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इंटू फोर इक्वल्स जीरो बनना ठीक है मॉलिक्यूल घेतलात आयन घेतला आपण त्या केसमध्ये जी काही सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर असतात दॅट विल बी इक्वल टू द चार्ज प्रेझेंट ऑन इट जो काही चार्ज असेल त्याच्या इक्वल असणार आहे आता हे सगळे रूल अप्लाय करून यू हॅव टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर फॉर एनी मॉलिक्यूल ओके कोणताही मॉलिक्यूल आता तुम्हाला दिला असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर फाइंड करता आला पाहिजे फॉर एक्झाम्पल बघा एक एक्झाम्पल म्हणून ट्राय करू लेट से वी हॅव एच टू सी आर टू ओ सेवन ओके तर मग इथे काय रूल बनतो बघा इथे पहिला मी अप्लाय करेन टू इंटू एच हायड्रोजनची ऑक्सिडेशन नंबर प्लस टू इंटू सी आर प्लस सेवन इंटू ओ दॅट विल बी इक्वल टू चार्ज चार्ज किती आहे झिरो आहे ओके आता बघा इथे काय काय लिहू शकतो आपण तर माझ्याकडे आहे ऑक्सिजन देन आय कॅन राईट ऑक्सिजन का ऑक्सिडेशन नंबर दॅट इज जनरल हायड्रोजनचा लिहू शकतो मेटलला बाउंड झाला आहे राईट नॉन मेटलला बाउंड झालाय त्या केसमध्ये तर इथे बघा कसं येणार आहे इथे असेल टू इंटू प्लस वन प्लस टू इंटू सी आर सी आर साठी आपण काही रूल नव्हता केला सो so, आरचा ऑक्सिडेशन नंबर नाही लिहिणार बट इथे सेवन इंटू मायनस टू इक्वल झिरो ठीक आहे ऑक्सिजनचा घेतला हायड्रोजनचा घेतला जो काही रूलमधून आला आहे आपल्याकडे हे जे रूल बघितलेत आदल्या आधीच ह्या रूल्समधून जे काही मिळत आहेत ते ऑक्सिडेशन नंबर घेतले तर आता इथे बघा काय येईल इथे येईल टू इंटू प्लस वन दॅट विल बी प्लस टू प्लस टू इंटू सी आर प्लस सेवन इंटू मायनस टू दॅट विल बी मायनस फोर्टीन इक्वल्स झिरो राईट आता प्लस टू मायनस फोर्टीन केलं तर ते बनणार मायनस ट्वेल्व्ह आणि इथे दोन सी आर ॲज इट इज इट इक्वल्स टू झिरो मायनस ट्वेल्व इकडे गेले प्लस ट्वेल्व बनले ओके okay? इकडे राहिला टू सी आर आता सी आर काय राहणार टू सी आर इक्वल टू प्लस ट्वेल्व असतो मग सी आर काय बनणार तो बनेल प्लस सिक्स सिक्स होपफुली तुम्हाला समजते की हे रूल्स यूज करून आपण ऑक्सिडेशन नंबर कसे फाईन करणार आहे आता कोणतं पण एक्झाम्पल असेल फॉर एनी एक्झाम्पल यू कॅन अप्लाय धिस रूल अँड यू कॅन फाइंड ऑक्सिडेशन नंबर कोणता पण इलेमेंट दिलेला असेल त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण हे सहा रूल्स स्टडी करून फाईन करू शकतो ठीक आहे इथेच आपण एक छोटीशी अजून एक कन्सेप्ट पण बघतो विच इज टर्म ॲज स्टॉक नोटेशन एक छोटीशी कन्सेप्ट आहे कॉल एज स्टॉक नोटेशन बघा मेटल्स जे आहेत मेटल्स मेटल्स शो डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट खूप साऱ्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात सो एखाद्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये एक्झॅक्टली आपला मेटल कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे ती ऑक्सिडेशन स्टेट आपण रोमन नंबरमध्ये इंडिकेट कर केली ठीक आहे रोमन नंबरमध्ये इंडिकेट केली तर तो काय बनतो तो बनतो आपला स्टॉक नोटेशन फॉर एक्झाम्पल बघा एजी सी एल लिहिलं मी एल आता रूल जर अप्लाय केला तर सी एल हॅलोजन आहे है, हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट घेणार आपण मायनस वन राईट आता ते बॅलन्स करण्यासाठी ए जी काय बनेल जी बनेल प्लस वन तर इथे मी असं रिप्रेझेंट करेल ए जी इन ब्रैकेट कैपिटल आय सी एल हे का रिप्रेजेंट के आपको नोटेशन ओके अजू एक एक्साम्पल बन समझा अपने कैट्स एजी सी एल थ्री ए जी सी एल थ्री तो इधे वी कैन सी एजी सा ऑक्सीशन नंबर बनना है प्लस थ्री सो वॉट वी विल राइट वी विल राइट एज ए जी इन ब्रैकेट थ्री सी एल थ्री राइट सो अगेन धिस बिकम्स युअर स्टॉक नोटेशन जो काही ऑक्सिडेशन नंबर आहे कोणाचा मेटलचा जो काही ऑक्सिडेशन नंबर आहे तो इफ आय रिप्रेझेंट इन रोमन नंबर तर ते काय झालं दॅट इज युअर ऑक्स स्टॉक नोटेशन एक उलट एक्झाम्पल बघा पी टी फोर पी एल फोर तर इथे काय झाला पी टीचा ऑक्सिडेशन नंबर झाला आपल्यासाठी प्लस फोर ओके ऑल राईट नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बिफोर दॅट एक छोटीशी डेफिनेशन रिडॉक्स रिएक्शनची इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर जर बघितलं तर बघा ऑक्सिडेशन काय असणार आहे ऑक्सिडेशन असणार आहे इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर वेळ एस रिडक्शन असणार आहे रिडक्शन असणार आहे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला हे कसं काय सांग बघा एक्झाम्पल घेऊन इथेच लेट सेव्ह यव एक्झाम्पल ॲज एच टू प्लस सी एल टू गेवज एच सी एल इन धीच एक्झाम्पल यू कॅन ऑब्झर्व एच टू जो आहे एच टू त्याच्यामध्ये काय झालंय एच टूमध्ये नॉन मेटलची ॲडिशन झाली आणि सी एल टू आहे त्याच्यामध्ये हायड्रोजनची ॲडिशन झाली ठीक आहे सो सी एल टूचं मी काय म्हणेन त्याचं झालं इडक्शन सी एल टूचं काय झालं इडक्शन एच टूचं काय झालं त्याचं झालं ऑक्सिडेशन राईट आता हे होताना एच टू बघा एच मधून एच सी एल बनतोय तर इथे काय झालं रे झिरो ऑक्सिडेशन स्टेट होती झिरो ऑक्सिडेशन स्टेटची झाली प्लस वन सेम वे सी एल टूचा जेव्हा एच सी एल बनतोय तेव्हा झिरो ऑक्सिडेशन स्टेट होती त्याचं झालं मायस वन राईट ओके नाव यू कॅन ऑब्झर्व एच टू ज्याचं ऑक्सिडेशन झालंय त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला इंक्रीज झाला पी एल टू ज्याचं रिडक्शन झालंय त्याचं काय झालं तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला ओके सो फॉर आयडेंटिफाईंग ऑक्सिडेशन रिडॉक्स रिएक्शन वी कॅन यूज ऑक्सिडेशन नंबर मेथड जस्ट बाय फायनिंग ऑक्सिडेशन नंबर कोणाचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय कोणाचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय ओन तेवढंच बघून आपण काय करू शकतो तेवढंच बघून वी कॅन आयडेंटिफाय की रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन कोणाचं आहे आणि रिडक्शन कोणाचं आहे ओके चला तर स्टार्ट करूया आपण विथ बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन ज्याच्यामधली फर्स्ट मेथड आहे आपलं ऑक्सिडेशन नंबर मेथड ऑक्सिडेशन नंबर मेथड ह्याच्या अंडर बघा काय आहे तर एक सर्टन पाच स्टेप आहेत सिंपल स्टेप आहेत काय काय करायचंय तर फर्स्ट यू हॅव टू राईट अनबॅलन्स केमिकल इक्वेशन यू हॅव टू राईट अनबॅलन्स केमिकल इक्वेशन ॲज इट इज अँड देन यू हॅव टू बॅलन्स ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन फर्स्ट मध्ये काय करतोय आपण वी आर गोइंग टू बॅलन्स ॲटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन एक्झाम्पल म्हणून चला एक्झाम्पल म्हणून करू आपण वी हॅव सी आर टू ओ सेवन टू मायनस प्लस

बट क्रोमियम बॅलन्स करण्यासाठी टू बॅलन्स क्रोमियम वी हॅव टू ॲड टू इथे काय करावं लागेल मला टू ॲड करावं लागेल ही झाली आपली फर्स्ट स्टेप जिथे हायड्रोजन ऑक्सिजन सोडून जे कोणते इलेमेंट्स आहेत त्यांना आपण बॅलन्स करतोय नेक्स्ट स्टेपमध्ये बघा काय करायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये वी हॅव टू चेक अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ओके आपल्याला काय बघायचंय तर नेट इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ॲज वेल एज नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन नंबर म्हणजे इंक्रीज नेट इंक्रीज किती आहे आणि नेट डिक्रीज किती आहे अँड अल्सो वी हॅव टू बॅलन्स धीज इंक्रीज अँड डिक्रीज टोटल इंक्रीज आणि डिक्रीज जो आहे त्याला काय करायचंय बॅलन्स करायचंय और इक्वल करायचंय यू कॅन ऑब्झर्व यू कॅन अप्लाय द रूल्स इथे जर अप्लाय केला मी डायरेक्ट आता लिहितो इथे ऑक्सिडेशन नंबर असणारे प्लस सिक्स इथे जो आहे ऑक्सिडेशन नंबर असेल प्लस फोर इथे असेल प्लस थ्री आणि इथे असेल आपल्याकडे प्लस सिक्स ओके नाव इफ यू ऑब्झर्व नेट इन्क्रीज जर बघितलं आपण नेट इन्क्रीज जो आहे दॅट विल बी टू प्लस टू नेट डिक्रीज जर बघितला आपण नेट डिक्रीज जर बघितला सी आरचा okay. so, आहे सीआर फ्रॉम प्लस सिक्स गोइंग टू प्लस थ्री ओके सो डिक्रीज जर बघितला तर डिक्रीज आहे बट इथे समजून घ्या नेट डिक्रीज जो असेल नेट डिक्रीज विल बी सिक्स तुम्ही सर असं कसं काय अरे नेट डिक्रीज म्हणजे काय तर सगळ्या आयटमचा मिळून की नाही आपल्याकडे दोन सी आर आहेत प्रत्येक इच सी आर इज चेंजिंग फ्रॉम प्लस सिक्स टू प्लस थ्री प्लस थी, सिक्स म्हणून काय होतोय प्लस थ्रीमध्ये जातोय तर मग ओवरऑल दोघांचं मिळून किती चेंज झाला दोघांचा मिळून चेंज झाला सिक्सचा धिस इज इम्पॉर्टंट हियर नेट इंक्रीज अँड नेट डिक्रीज आयडेंटिफाय करणं आणि मग त्याला बॅलन्स करणं आता नेट डिक्रीज सिक्स होता नेट इन्क्रीज टू होता बॅलन्स कसा करणार इन्क्रीजला तीनने मल्टिप्लाय करा राईट right? इथे तीन थ्रीने मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय इथे थ्री आणि इथे पण थ्री ओके ना त्यानंतर त्यानंतरच्या स्टेप एकदम सिम्पल आहेत यू हॅव टू बॅलन्स ऑक्सिजन देन हायड्रोजन ऑक्सिजन कसा बॅलन्स करायचा आहे बाय ॲडिंग एच टू ओ ज्या साईडला ज्या साईडला ऑक्सिजन कमी असेल जेवढा कमी असेल तेवढा एच टू ओ ॲड करून टाका सेम वे हायड्रोजन ज्या साईडला हायड्रोजन कमी असेल जितका कमी आहे तेवढा एच प्लस ॲड करून टाकायचा ओके इथे फक्त एवढं प्रिकॉशन घ्यायचं आहे की फर्स्ट वी हॅव टू बॅलन्स ऑक्सिजन पहिला ऑक्सिजन बॅलन्स करायचा मग हायड्रोजनला बॅलन्स करायचं ओके उलट्या स्टेप नाही करायच्यात कधीच राईट फॉर एक्झाम्पल इथे बघा इथे वी कॅन ऑब्झर्व सेवन ऑक्सिजन थ्री इंटू थ्री नाईन ऑक्सिजन सिक्स्टीन झालं इकडे बघितलं तर झिरो ऑक्सिजन इथे बघितलं थ्री इंटू फोर ट्वेल्व ऑक्सिजन आता जर इथे ऑब्झर्व्ह केलं लेफ्ट साईडला सोळा ऑक्सिजन आहेत सिक्स्टीन ऑक्सिजन आयटम्स आहेत राईट साईडला ट्वेल्व्ह ऑक्सिजन आयटम्स आहेत सो काय झालं रिॲक्टन साइडला जास्त आहेत प्रोडक्ट साईडला कमी आहेत कितीने कमी आहेत चारने कमी आहेत जेवढे कमी आहेत तेवढे काय करायचे वॉटर मॉलिक्युल ऍड करून टाकायचे जेवढे कमी असतील तेवढे वॉटर मॉलिक्युल्स ऍड करून टाकायचे फॉलोड बाय हायड्रोजन हायड्रोजन कसा बॅलन्स करायचा एच प्लस ने यू कॅन ऑब्झर्व झिरो 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 इथे फोर इंटू टू एट वी हॅव एट हायड्रोजन सो वी विल ॲड

थ्री ना इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जर रिॲक्शन आपली होत असेल बेसिक मीडियममध्ये इफ रिॲक्शन इज इन बेसिक मीडियम देन काय करायचं आहे आपल्याला तर आपल्याला ॲड करायचे आहेत ओ एच मायनस आयन्स ठीक आहे जर बेसिक मीडियम असेल तर वी आर गोइंग टू ऍड ओ एच मायनस आयन आणि किती ओ एच मायनस ॲड करणार आहे तर जेवढे एच प्लस ॲड केलेत ना जेवढे एच प्लस ॲड केलेत तेवढे ओ oh एच मायनस ah ॲड ah, oh करा पण ओ एच मायनस कुठे ऍड करायचे आहेत तर ओ एच मायनस ऍड करायचे आहेत ऑन बोथ साईड दोन्ही साइडला ओ एच मायनस ऍड करायचे आणि मग एच प्लस ओ एच मायनसला काय करायचे कंबाईन करून एच टू ओ बनवून टाकायचे ठीक आहे तिथल्याच रिएक्शनमध्ये बघा जर रिएक्शन बेसिक मिडियम मध्ये असेल तर मी काय करणार एट एच प्लस ऍड केलेत ना मग दोन्हीकडे एट ओ एच मायनस ऍड करणार दोन्हीकडे काय करणार एट ओ एच मायनस ऍड करणार आता जेव्हा हो मी एट ओ एच मायनस ॲड करेन तेव्हा यू कॅन ऑब्झर्व एट 8OH- प्लस एट ओ एच मायनस विल फॉर्म एट एच टू एट एच टू आणि आता लेफ्ट साईडला एट एच टू आहेत राईट साईडला फोर आहेत सो ओवरऑल बॅलन्स करण्यासाठी कट डाऊन करू वॉट वी विल हॅव तर फोर एच टू प्लस सी आर टू प्लस एस गिव्स टू सी आर थ्री प्लस प्लस थ्री एस टू माय प्लस ए रिएक्शन जेव्हा एडिक मीडियम मध्ये होती तेव्हा इथे काय होता एच प्लस होता जेव्हा रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये आहे तेव्हा इथे ओ OH एच मायनस आहे एवढाच डिफरन्स आहे बाकी काही रिएक्शनमध्ये डिफरन्स नाही आहे हेच इतकं सिंपल बॅलन्सिंग आहे रिएक्शनचं ओके थोडंफार अबावस्टॉइशोमेट्री जाऊन बॅलन्स करायचे आणि लास्टला एक इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला फॉलो करायची असते की टू चेक जी केलेली रिएक्शन आहे ती बॅलन्स आहे की नाही आहे आणि ती कशी करू शकतो तर बाय चेकिंग चार्जेस चार्ज बघायचे जर चार्ज दोन्ही साईडला सेम असतील तर रिॲक्शन बॅलन्स आहे चार्ज सेम नसतील तर रिॲक्शन बॅलन्स नाही आहे ओके फॉर एक्झाम्पल बघायचे इथे काय आहे झिरो चार्ज आहे इथे जर बघितला तर मायनस टू चार्ज आहे इथे बघितला तर मायनस टू तिघांवरती आहे सो थ्री इंटू मायनस टू किती बनणार मायनस एट राईट सेम इथे जर बघितला ओवरऑल तुम्ही ॲडिशन केली तर टू इंटू प्लस थ्री प्लस सिक्स थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स आणि एट इंटू मायनस वन मायनस एट सो ओवरऑल इकडे पण मायनस एट बनणार आहे आणि इकडे पण मायनस एट रिएक्शन काय आहे रिॲक्शन बॅलन्स्ड आहे दिस इज युअर ऑक्सिडेशन नंबर मेथड यू कॅन टेक अदर एक्झाम्पल यू कॅन कम्पेअर इट अजून दुसरं एक्झाम्पल घेऊन यू कॅन कम्पेअर अँड देन यू कॅन सॉलिड प्रॅक्टिस करा जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते इझिली जमणार okay. आहे ओके नेक्स्ट मेथड सेकंड मेथड आहे सेकंड मेथड आहे आपली आयन इलेक्ट्रॉन मेथड आयन इलेक्ट्रॉन मेथड त्यालाच म्हणतो आपण हाफ रिएक्शन मेथड ह्या रिॲक्शनमध्ये काय करतो तर ह्या रिॲक्शनमध्ये आपण दोन हाफ इक्वेशन कोणते हाफ इक्वेशन एक असतो ऑक्सिडेशन हाफ ज्याचं ऑक्सिडेशन होतोय तोवाला पार्ट आणि एक असतो रिडक्शन हाफ ज्याचं रिडक्शन होतोय तो वाला पार्ट बघा सेम रिॲक्शनमध्ये मध्ये ट्राय करू आपण इथे वी कॅन ऑब्झर्व टी आर जो आहे तो झाला आहे आणि एसओ थ्री जो आहे तो ऑक्सिडाइज आहे तर मग इथे ऑक्सिडेशन हाफ काय बनेल ऑक्सिडेशन हाफ विल बी एसो थ्री टू मायनस गिव्स एसओ फोर टू मायनस आणि रिडक्शन हाफ काय असेल तर तो, तो असेल सी आर टू ओ सेवन टू मायनस गिव्ज सी आर थ्री प्लस राईट हे झाले ऑक्सिडेशन हाफ एंड रिडक्शन हाफ आता काय करायचं यांचं बाकी सगळं सेमच करायचंय फर्स्ट स्टेपमध्ये यू हॅव टू बॅलन्स ऍटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन फर्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे ऍटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स करा देन ऑक्सिजन बॅलन्स करा ऑक्सिजन कसा बॅलन्स करणार बाय ऍडिंग एच टू ओ मग हायड्रोजन बॅलन्स करायचंय हायड्रोजन कसा बॅलन्स करायचं आहे बाय ऍडिंग एच प्लस

तो का ऑक्सिजन है चार ऑक्सीजन है तो मैं हा साइड आई विल एड वन एच टू हाइड्रोजन बैलेंस करता इधे टू एच प्लस इधे सेवेन ऑक्सीजन इकड़े जीरो ऑक्सीजन तो आई विल ऐड सेवेन एच टू हियर एंड आई विल ऐड फोर्टीन एच प्लस ऑन लेफ्ट साइड ओके सिंपल एज दैट ना ह्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आपण इंट्रोड्यूस करतोय विच इज बॅलन्सिंग ऑफ चार्जेस ना ह्या रिॲक्शन मध्ये काय करायचंय तर ह्या रिॲक्शनला फॉर धिस मेथड काय करायचंय तर वी हॅव टू बॅलन्स चार्जेस चार्ज कसा बॅलन्स करायचा आहे तर तो, तो बाय बॅलन्स करायचा आहे बाय ऍडिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एक सर्टन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲड करून वी हॅव टू बॅलन्स द चार्ज जसं की इथे बघा तुम्ही इथे झिरो चार्ज इथे मायनस टू चार्ज इथे मायनस टू चार्ज आणि इथे प्लस टू चार्ज, चार्ज सो ओव्हरऑल लेफ्ट साइडला वी हॅव मायनस टू आणि राईट साइडला वी हॅव झिरो राईट साइडला किती आहे झिरो आहे आणि लेफ्ट साइडला मायनस टू आहे तो ते बॅलन्स करण्यासाठी मी काय करेन मी इकडे ॲड करेन टू इलेक्ट्रॉन्स यू हॅव टू रिमेंबर धिस वाईल बॅलन्सिंग द चार्जेस चार्जेस बॅलन्स करताना आपण जिथे चार्ज जास्त असतो चार्ज जिकडे जास्त असतो तिकडे बॅलन्स करणार आणि साईन कन्सिडर करायचं ठीक आहे साईन कन्सिडर करून करायचं ते म्हणजे इथे फोर्टीन प्लस ए प्लस फोर्टीन ए इथे मायनस टू सो ओव्हरऑल किती झाला मायनस प्लस ट्वेल्व झाला प्लस फोर्टीन मायनस टू प्लस ट्वेल्व झाला इकडे बघितला प्लस सिक्स आहे इथे बघितला झिरो आहे सो राईट साइडला प्लस सिक्स लेफ्ट साइडला प्लस ट्वेल्व जास्त कुठे जास्त आहे लेफ्ट साइडला सो जिकडे जास्त तिकडे इलेक्ट्रॉन्स ऍड करून टाकले राईट आता ह्यानंतर एक इम्पॉर्टंट स्टेप येते विच इज मल्टिप्लाय हाफ इक्वेशन्स जे काही हाफ इक्वेशन्स आहेत आपले त्यांना मल्टिप्लाय करायचं का मल्टिप्लाय करायचं सो दॅट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम बनतील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय बनतील सेम बनतील जसं की इकडे सिक्स इलेक्ट्रॉन आहेत आणि इथे टू इलेक्ट्रॉन्स आहेत की नाही मग ते सेम करण्यासाठी मी ही जी फर्स्ट रिॲक्शन आहे ती फर्स्ट रिॲक्शन त्याला काय करेल त्याला थ्रीने मल्टिप्लाय करून टाकेन सो so, इथे काय बनेल इक्वेशन थ्री एच टू प्लस थ्री एस ओ थ्री टू मायनस गिव्ह थ्री एसओ फोर टू मायनस प्लस सिक्स एच प्लस प्लस सिक्स इलेक्ट्रॉन अँड आफ्टर धीस वी जस्ट हॅव टू ॲड धीस टू इक्वेशन्स दोन्ही इक्वेशनला काय करायचं आहे ॲड करून टाकायचं आहे फायनल बॅलन्स इक्वेशन मिळून जाईल फक्त ॲड करताना वी हॅव टू कॅन्सल आउट द कॉमन पार्ट जो काही कॉमन पार्ट असेल तो काय करायचा ट्राय करायचा सगळा कॅन्सल करायला सी यू कॅन ऑब्जर्व सिक्स इलेक्ट्रॉन देन फोर्टीन हायड्रोजन देन इकडे सेवन एच टू ओके हे काय आहे हा सगळा काय आहे तर कॉमन पार्ट आहे ओके हा इथे पण आहे थ्री एच टू आहे इथे देन इथे सिक्स एच प्लस आहे इथे सिक्स इलेक्ट्रॉन आहे सो विल कॅन्सल आउट द कॉमन पार्ट सो दॅट फायनल इक्वेशन बघा कसं मिळतं फायनल इक्वेशनमध्ये वी विल हॅव एट एच प्लस फोर्टीन सिक्स कॅन्सल झाले एट राहिले इलेक्ट्रॉन तर कॅन्सलच झालेत वॉटर सेवन थ्री इकडे सेवन इकडे सो इकडच्या तर सगळे कॅन्सल झाले मग इकडे शिल्लक काय राहणार इथे राहणार सी आर टू ओ सेवन टू मायनस प्लस थ्री एस ओ थ्री टू मायनस थ्री एस ओ फोर टू मायनस प्लस टू सी आर थ्री प्लस प्लस फोर एच टू यू कॅन ऑबझर्व सेम रिॲक्शन आणि कोणतीही मेथड फॉलो करा यू विल गेट सेम आन्सर सेम आन्सरच मिळणार आहे ह्या रिॲक्शनला पण जर रिॲक्शन बेसिक मिडियममध्ये असेल तर सेम स्टेपच फॉलो करायची आता मी इथे बी करत नाही बसत इथे ही स्टेप काही फॉलो नाही करणार ती तुम्हाला लास्ट रिॲक्शनमध्ये समजलेली असेल ओके जर बेसिक असेल असे, ते बोथ साईडला ओ OH एच मायनस ॲड करा आणि मग इक्वेट करून टाका रिॲक्शन मिळून जाईल

ज्यांची एक्झाम वन अँड हाफ इयर नंतर आहे सीई टी एक्झाम ऑलमोस्ट वन अँड हाफ इयर नंतर आहे सो हे लक्षात ठेवण्यासाठी वे एकच आहे ना की प्रॅक्टिस कर हे झालं एकदा आपण बघितलं रिवाईज झालं नव यू हॅव टू प्रॅक्टिस धिस फॉलो करा व्हिडिओ चालू असताना एक दुसरी रिॲक्शन घ्या आणि चेक करून बघा आन्सर करेक्ट मिळते की नाही मिळत लास्टला करेक्ट केलंय नाही केलंय याचा आन्सर इथून मिळतं कसं मिळतं तर चेक ॲटम्स इन बोथ साईड अँड चार्ज ऑन बोथ साईड दोन्ही साईडचे ऍटम्स दोन्ही साइडचे चार्ज जर सेम असेल तर तुम्ही जे केलंय ते करेक्ट केलेलं आहे ठीक आहे ओके विल डिस्कस अबाउट द लास्ट पॉईंट ऑफ धिस लेसन विच इज इलेक्ट्रो पोटेन्शियल नॉट मच इन डिटेल ॲज आय ऑलरेडी सेड हे एक ऍप्लिकेशन आहे जे काइंड ऑफ इंट्रोडक्शन आहे फॉर नेक्स्ट इयर्स लेसन नेक्स्ट इयरच्या बुकमध्ये आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री केमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे त्याचं एक थोडंफार बेसिक आहे कॉलॅज इलेक्ट्रोड पोटॅन्शियल रिडॉक्स रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड पोटॅन्शियल हे काय आहे तर ह्याच्यामध्ये हे बेस्ड आहे ऑन कन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय असतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय जिथे एक जण येतो आणि दुसऱ्याला उठवून लावतो ए प्लस बी सी बिओ ए बी प्लस सी इथे काय झालं ए हॅज डिस्प्लेस्ड याने काय केलं सी ला त्याच्या जागेवरून उठवून लावलं ए हॅज डिस्प्लेस्ड सी सच रिॲक्शन आर युअर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अशीच रिॲक्शन इथे होते आपल्या इलेक्ट्रो केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रो पोटेन्शियलच्या कन्सेप्टमध्ये काय होतं फॉर एक्झाम्पल इथे मी घेतला झिंक ठीक आहे झिंक <laughs> घेतला आणि त्याला मी ॲड केला लेट से सी यु एसओ फोरच्या सॉल्युशनमध्ये तर काय होतं वेट टाईम आपल्याकडे बनतो झेडेन एसओ फोर आणि सीयू सेपरेट आउंट होऊन जातो सीयू काय होतोय सेपरेट आउंट होतोय सो ह्या रिएक्शन मध्ये काय झालं झिंकने झिंकने आपल्या सीयूला सीयूला सी काय केलं डिस्प्लेस करून टाकलं आता ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये बघू शकता ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेटचं सॉल्युशन घ्यायचं केमिस्ट्री लॅबमध्ये जाल तुम्ही त्याच्यामध्ये एक झिंक रॉर ऍड करायचा विथ टाईम जो ब्ल्यू कलर आहे ना तो डिसॲपियर होऊ लागतो लाईक डिसॅपिअरन्स ऑफ कलर शोज की कॉपर काय होतोय आपला डिस्प्लेस होतोय ओके कॉपर डिस्प्लेस होणार आहे ही असते ओवरऑल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आता हीच रिॲक्शन आपल्याकडे एक डॅनियल बाबा होता हाय डॅनियल सेल डॅनियल बाबा होता त्यांनी जरा डिफरंट वेने परफॉर्म केली होती त्याने काय केलं त्याने झिंक आणि झिंक सॉल्युशनचं सॉल्ट घेतलं एक ठीक आहे झेडेन झेडेन टू प्लस एक घेतलं आणि सी यू सी यू टू प्लस एक घेतलं हे बघा का okay? right? हे काय झिंक म्हणजे तो झाला रॉड ओके आणि ते झिंक एन टू प्लस म्हणजे झालं सॉल्ट सोल्युशन जसं की झिंक एन असं फोड सेम वे यू हा झाला रॉड आणि यू टू प्लस हे झालं सॉल्ट सोल्युशन हे असं काहीतरी घेतलं होतं त्याने राईट नाऊ हे जेव्हा घेतलं तेव्हा वॉट ही ऑब्झर्व दॅट झिंक रॉड जो आहे झिंक रॉड त्याची साईज डिक्रीज होतीये आणि कॉपर रॉड जो आहे त्याची साईज काय होतीये त्याची साईज इंक्रीज होती आणि ही काय है, का का है है? का का है होते तर ह्याचं एक्सप्लेनेशन त्याने कशा वेने दिलं तर झिंक जो आहे आपला झिंक यू कॅन ऑब्झर्व हियर झिंक इज लूजिंग इट्स इलेक्ट्रॉन झिंक काय करतोय इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि ड्यू टू दॅट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जो रॉडवरचा झिंक आहे तो काय होतोय तो सॉल्युशनमध्ये डिस्प्लेस होतोय सॉल्युशनमध्ये निघून चाललाय सायमल्टेनियसली इकडे जो कॉपर आहे कॉपर तो काय करतोय इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करून इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करून हे इलेक्ट्रॉन कुठून ॲक्सेप्ट करणार आहे हे इलेक्ट्रॉन इकडून आलेले आहेत झिंक जेव्हा झिंक टू प्लस बनणार आहे तेव्हा तो काय करणार आहे इट इज गोईंग टू लूज टू इलेक्ट्रॉन्स जे टू इलेक्ट्रॉन्स आउटर सर्किटमधून यूच्या साईडला फ्लो होतात आउटर सर्किटमधून काय होतात यू साइडला फ्लो होतात आणि सॉल्युशनमधला यू ह्या रॉडवर डिपॉझिट होऊन जातो सॉल्युशनमधला सी यू काय होतो रॉडवर डिपॉझिट होतो कसा होतो तर सी यू टू प्लस सॉल्युशनमध्ये आहे इथे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला तो दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून इट इज फॉर्मिंग सी यू हे इतकंच होतंय ही जी काही ओवरऑल प्रोसेस होतीये ह्याला म्हणतो आपण डॅनियल सेल जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात इलेक्ट्रॉन का फ्लो म्हणजेच काय तर इलेक्ट्रिक करंट ओके फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज युअर इलेक्ट्रिक करंट आहे आणि इलेक्ट्रिक करंट आहे तर तिथे काय बनणार आहे तिथे असणार आहे वोल्टेज सो हा जो काही फ्लो आहे तो आपल्याला दिसतो ह्या वोल्ट मीटरमध्ये ओके धिस डिफ्लेक्शन इन दॅट वोल्ट मीटर इंडिकेट okay? की तिथे काय होतोय इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय आता हा इलेक्ट्रॉनचा फ्लो होताना इथे एक कंडिशन असते जी कंडिशन तुम्ही अंडरस्टँड करू शकता वॉटर फाउंटेनच्या एक्झाम्पलने किंवा तुम्ही असं समजा एक धबधबा आहे तुमच्याकडे ठीक आहे ओके धबधबा आहे तो कसा आहे बघा वॉटर जे आहे ते हाय ग्राउंडला असतं तिथून वॉटर काय होतं लो ग्राउंडला फ्लो होतं असंच होतं की नाही असं तर कधी होत नाही की इथलं वॉटर आहे इथलं वॉटर इकडून इकडे चाललंय दिस इज नॉट पॉसिबल हाय ग्राउंडचं वॉटर आहे हाय ग्राउंडचं वॉटर ते काय होतं हाय ग्राउंड का वॉटर फ्लोज टू लो ग्राउंड ओके ही असते कन्सेप्ट फॉर फ्लो ऑफ वॉटर वॉटर फ्लोज फ्रॉम हाय ग्राउंड टू लो ग्राउंड सेम कन्सेप्ट इज एप्लिकेबल फॉर इलेक्ट्रॉन का फ्लो जसं वॉटर फ्लो असतो वॉटरचा फ्लो असतो हाय मधून लो ग्राउंडला सेम वे इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो फ्रॉम हाय वोल्टेज हाय वोल्टेज और त्यालाच आपण म्हणतो पोटेन्शियल हाय वोल्टेज त्यालाच म्हणणार आहे आपण पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल इलेक्ट्रॉन फ्लो कसे होतात फ्रॉम हाय वोल्टेज और हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल आणि हे जे काही पोटेन्शियल आहे पोटेन्शियल कॅन बी टर्म ॲज द ॲबिलिटी टू फ्लो ओके हे जे काही पोटेन्शियल आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोल पोटेन्शियल आणि दोन इलेक्ट्रॉड घेतलेत आपण इलेक्ट्रोड रॉड जे यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत हे झिंक इलेक्ट्रोड आणि कॉपर इलेक्ट्रोड सो so, हे जे काही इलेक्ट्रोड आहेत त्यांचा जो काही फ्लो आहे त्याच्यामधून वी गेट सेल पोटेन्शियल ओवरऑल सेल जो काही बनणार आहे त्याचं पोटेन्शियल आपल्याला मिळतं फ्रॉम इलेक्ट्रॉर पोटेन्शियल ओके अल्सो वी गेट टू नो अबाउट द एबिलिटी टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन की इलेक्ट्रॉन कुठून कुठे फ्लो होणार आहेत हे समजतं आणि ह्यासाठी आपल्याला हे लागतं इलेक्ट्रॉर पोटेन्शियल जे कसं फाईन करायचं कुठून आलंय काय करायचंय हे सगळं आपण नेक्स्ट इयर स्टडी करणार आहे आय वोंट बी गोईंग इन डिटेल्स अबाउट दॅट ओके okay, आत्ताच्या लेवलला हे एक्सपेक्टेड नाही आहे आत्ताच्या लेवलला काय आहे तर तुमच्या टेबल बुकमध्ये एक टेबल दिलाय ओके okay, हा टेबल अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे हा टेबल काय सांगतोय बघा हा टेबल एक सर्टन रिडॉक्स रिएक्शन रिप्रेझेंट करते ठीक आहे सर्टन काय देतोय आपल्याला रिडॉक्स रिएक्शन और नॉट एक्झॅक्टली रिडॉक्स रिएक्शन बट रिडक्शन रिएक्शन हा टेबल काय देतोय रिडक्शन रिएक्शन देतोय रि� विथ सर्टन ई झिरो व्हॅल्यू सर्टन इ झिरो व्हॅल्यूज न हे काय आहेत बघा तर ह्या व्हॅल्यूज जर पॉझिटिव्ह असतील ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर वॉट वी से की ती पर्टिक्युलर स्पेसिस काय करते स्वतःचं रिडक्शन फेवर्ड करते इट इज गोइंग टू फेवर्ड इट्स रिडक्शन आणि जेव्हा ते स्वतःचं रिडक्शन फेवर आहेत तेव्हा ते काय ॲक्ट करणार आहेत दे विल ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट ओके ते काय असणार आहेत तर धोज विल बी अवर ऑक्सिडायझिंग एजंट फॉर एक्झाम्पल एफ टू फ्लोरिन हॅव्हिंग व्हॅल्यू एज टू पॉईंट एट सेवन विच शोज की फ्लोरिन काय आहे फ्लोरिन आहे आपला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जेव्हा ती निगेटिव्ह आहे व्हॅल्यू काय आहे निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करते तर दे आर गोइंग टू अपोज रिडक्शन ते काय करतायत रिडक्शनला अपोज करतायत आणि रिडक्शनला अपोज करतायत म्हणजेच काय तर दे आर गोइंग टू फेवर ऑक्सिडेशन ओके का ते काय करणार आहेत ऑक्सिडेशनला फेवर करणार आहेत स्वतःचं ऑक्सिडेशन होतंय स्वतःचं ऑक्सिडेशन होतंय म्हणजे काय झाले ते झाले आपले रिड्युसिंग एजंट सो जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर ते असतात रिड्युसिंग एजंट हा झाला आपला स्ट्राँग रिड्युसिंग एजंट ओके हे झाले स्ट्राँग रिड्युसिंग एजंट हे झाले स्ट्राँग ऑक्सिडायझिंग एजंट आणि हे जे काही स्टडी करतो आपण हे स्टडी करतो विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन ओके ही झाली ग्राउंड लेवल की ह्याच्या रिस्पेक्टमध्ये हायड्रोजनच्या रिस्पेक्टमध्ये विथ चेक की एखादी स्पेसिस ऑक्सिडाईज होईल की रिड्यूस होईल जर एखादी स्पेसिस हायड्रोजनच्या कंपॅरिझनमध्ये ऑक्सिडाईज होतीये ती ऑक्सिडाईज होती स्वतः ऑक्सिडाईज होतीये तर दुसऱ्याला रिड्यूस करणार सो इट विल ॲक्टाज रिड्युसिंग एजंट एखादी स्पेसिस हायड्रोजनच्या कम्पॅरिझनमध्ये हायड्रोजनच्या कंपेरिजनमध्ये रिड्यूस होती स्वतः रिड्यूस आहे स्वतः रिड्यूस आहे तर दुसऱ्याला काय करणार आहे ऑक्सिडाइज करणार आहे देन इट विल ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट ओके okay? ठीक आहे होपफुली तुम्हाला समजल्या असतील गोष्टी ह्या चॅप्टरमधल्या काय काय बघितलं आपण आपण डिस्कस केल्या डेफिनेशन ओवरऑल ऑक्सिडेशन रिडक्शनच्या डेफिनेशन बघितल्यात त्या बघितल्यानंतर आपण काय केलं वी डिस्कस अबाउट द ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन नंबर देन त्याचे रूल्स ते बघितले त्यानंतर वी डेर बॅलन्सिंग बॅलन्स बॅलन्सिंगसाठी देर आर टू मेथड्स त्या दोन मेथड डिस्कस केल्यात अँड फायनली वी हॅड अ स्मॉल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रो पोटेन्शियल आय विल रिपीट इलेक्ट्रो पोटेन्शियल वी हॅवन टेकन इन डिटेल व्हाय बिकॉज हा जो पार्ट आहे तो तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये असणार आहे ठीक आहे सो दॅट सेट फ्रॉम माय साईड आता तुमचं काम इथून पुढे चालू होतंय व्हिडिओ जर जा बघून झाला असेल तिल दैन आला असाल तर आता तुम्हाला ग्रुप त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाईंड द लिंक फॉर असाइनमेंट नॉट जस्ट असाइनमेंट जे काही नोट्स आहेत हे जे काही लिहिलंय मी त्याचं पण पी डी एफ असेल नोट्सच्या पण असाइन नोट्सचे पण पी डी एफ असेल यू कॅन डाउनलोड दॅट ॲज वेल अल्सो यू विल हॅव धिस असाइनमेंट सो यू हैव टू सॉल्व दिस असाइनमेंट डायरेक्ट सॉल्व करायची आहे का नाही फर्स्ट यू हैव टू रीड टेक्स्ट बुक गो थ्रू टेक्स्ट बुक सेकंड गो थ्रू युअर एक्सरसाइज टेक्स्टबुक एक्सरसाइज न बघता गरज नाही आहे एक्सरसाइज तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता नॉट एन इश्यू हे झाल्यानंतर थर्ड स्टेप विल बी टू सॉल्व धिस असाइनमेंट आणि आता असाइनमेंट कशी कर सॉल्व्ह करायची आहे तर असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे न बघता ओके ऑल राईट दैन बाय बाय अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर टिल दॅपी यर डेज